आज संपला, अरे संपला कसा, आमचा माग कुठे गेला? आता मात्र काय केले, परवडत का नाही, बायोमेट्रिक केले, तिथं काय गडबड नाही, नाही तर पूर्वी माल आला तरी आला गेला गेला आणि आम्ही गेलो, माल संपला, अरे संपला कसा, आमचा माग कुठे गेला? पण ते चालायचं पूर्वी गर्दीचा भाग जाऊ द्या, परंतु आता त्याच्यात खूप पारदर्शकता आम्ही आणलेली आहे. वेअरहाऊसला पण आम्ही खूप चांगली व्यवस्था केलेली आहे, रंगरंगोटी पाट्या वगैरे सगळं, म्हणजे परवाच मला प्रेझेंटेशन त्याच्या बाबतीमध्ये दिलं. आणि खरोखरी जो माल घेऊन जातो त्यालाच पुढचा माल त्या ठिकाणी महिन्याचा मिळतो, नाहीतर तुम्ही नाही माल घेतला तर तुम्हाला मिळत नाही. आणि बायोमेट्रिक वाला तो तिथं नसेल त्या कुटुंब परिवारातला कोणी तर ते माल त्याला मिळू शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी लिकेजेस थोडक्यात आम्ही त्याच्यातले कमी केलेले आहेत. आणि खरोखरीच जो गरीब माणूस आहे त्याला ते मिळालं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची आमची भूमिका आहे. आजही शेती मधल्या काळात तरी शेतकऱ्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, परंतु नवी पिढीतले काही काही लोक, जसं आता अनिल बोत्रे थोडेसे मागच्या पिढीतले आहेत, परंतु त्यांच्या पुढच्या पिढीतले पण मुलं ह्याच्यात आहेत, त्यांनी गीर गाई पण इथं ठेवलेली आहेत. आणि फर्टिलायझर न वापरता गीर गाईचं गोमूत्र असेल, शेण असेल, तेच वापरून ते शेती करतात. सेंद्रिय शेती ही पण अलीकडे फार पॉप्युलर होतीये. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.